राजकारणात भारत राष्ट्र समितीने शिरकाव करायला सुरुवात केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव महाराष्ट्रात हा पक्ष पसरावा यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसतात. त्याच पार्श्वभूमीवरती बीआरएस पक्षाने आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात यावरून चांगलीच चर्चा होताना दिसते. भाजपत पंकजा मुंडेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे असं वक्तव्य बीआरएस कडून केलं गेलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम हे करत असल्याचा आरोपही बीआरएस कडून केला गेला होता. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीआरएसची ऑफर स्वीकारून पंकजा मुंडे तिथे जातील असं वाटतं का असा सवाल त्यांना केला गेला होता. त्यावर ते म्हणाले की पंकजा मुंडे महाराष्ट्रातल्या भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. मी त्यांना काही सांगण्याची गरज नाही. त्या आज नाहीतर उद्या नेतृत्व करतीलच. त्या भाजपत आत्ताही नेतृत्व करत आहेत आणि आत्तापर्यंत नेतृत्व करत आल्या आहेत. एखादं पद नाही म्हणून नेतृत्व नाही असं कोणी सांगितलं अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे. तर दुसरीकडे आशिष शेलार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे भाजपमध्येच राहतील असं ते म्हणालेत. मला वाटतं कल्पोकल्पित प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. सन्माननीय पंकजादाई आमच्या नेते आहेत, आज आहेत, उद्या आहेत आणि परवाही राहतीलच. त्यामुळे यांचं हे भाकीत खरं ठरणार आहे का? पंकजा मुंडेंकडून याबाबत काय प्रतिक्रिया येते हे सारच पाहणं महत्वाचं असणार आहे. यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत.